पुण्याच्या औंध परिसरातील नागरिक पाण्यासाठी आक्रमक झाले आहेत. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर आंदोलन केलं. यावेळेस मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून ठेकेदारांकडून पाण्याचा काळाबाजार केला जात असल्याचा आरोप औंधवासियांनी केला आहे. गणेशोत्सवासाठी आजपासून रेल्वेचं बुकिंग सुरू झालं आहे. 4 महिने आधीच रेल्वे बुकिंगला सुरुवात झाली आहे. आतापासूनच चाकरमानी रेल्वे बुकिंग करतायत. गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ हा घटला होता. मात्र यंदा मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात गणेशोत्सवासाठी दाखल होणार आहेत. व्हॉट्सअपनं नुकतंच ग्रुप कॉलिंगसाठी एक नवं फीचर सादर केलं आहे. हे नवं फीचर iOS आणि अँड्रॉइड दोन्हीवर उपलब्ध आहे. या नव्या फीचर्सनुसार आता युजर्सना व्हॉट्सअप व्हॉइस कॉलमध्ये एकावेळी 32 लोकांशी संवाद साधता येणार आहे. यापूर्वी फक्त 8 लोकांशी संवाद साधता यायचा. मात्र हे नवं फीचर फक्त व्हॉइस कॉलसाठीच उपलब्ध आहे, व्हिडिओ कॉलसाठी नाही. कर्जत कसारा घाटात मध्य रेल्वे CCTV लावणार आहे. पावसाळ्यातल्या अपघात दरड कोसळण्याच्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी पावसाळ्यात टिटवाळा ते इगतपुरी आणि अंबरनाथ ते कर्जत लोणावळ्यादरम्यान घाट क्षेत्रात दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे माती रेती रुळावरून वाहून येते आणि रुळांचं मोठं नुकसान होतं. पुणे लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकल फेऱ्यांच्या संख्येत महिन्याभरात वाढ होणार आहे. सध्या दिवसभरात 26 फेऱ्या होत असून ही संख्या आता 42 इतकी होणार आहे. कामशेत रेल्वे स्थानकाजवळ भुयारी मार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत. महाड इथल्या सावित्री नदीवरील जुना पूल पाडण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. पुण्यातल्या शिंदे कंपनीला हे काम 1.12 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आलं. या कामासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. नाशिकमध्ये सिटीलिंक बस आता ओझर विमानतळापर्यंत धावणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणांना आदेश दिलेत. यामुळे सामान्य नागरिकांचा विमानतळापर्यंतचा प्रवास सोपा आणि सुलभ होणार आहे. याशिवाय पर्यटन कक्ष रेस्टॉरंटसारख्या सुविधाही लवकरच कार्यान्वित करण्याच्या सूचना भुजबळांनी केल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील नारायणगावच्या ग्रामदैवत असलेल्या मुक्ताई देवी आणि काळोबा महाराजांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवानिमित्त मंदिर गाभारा विविध फुलांनी सजवण्यात आला होता तर मंदिर परिसराला विद्युत रोषणाईही करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म व्हावा यासाठी शिवनेरी किल्ला ते तुळजापूर असा पायी शिवदंडवत घालण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. मंगळवेढ्याचे बालयोगी महेश सरस्वती महाराजांनी हा उपक्रम केला आहे. साधारणतः 450 किलोमीटरचा टप्पा त्यांनी दंडवत घालत पार केला. त्यांचं सोलापुरातल्या मुस्लिम बांधवांनी शहरात स्वागत केलं आहे. अक्षय तृतीया हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे कढा बनवण्यासाठी कुंभारवाड्यात लगबग सुरू आहेत. आंबेगाव तालुक्यातील अवसरी इथे कुंभार समाजाकडून सध्या कढा बनवण्याचं काम जोरात सुरू असून याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र मेहनत करूनही हवा तो मोबदला मिळत नसल्यामुळे कुंभार समाज अडचणीत आला आहे. खानदेशचं कुलदैवत असलेल्या श्री एकविरादेवी मंदिरात सध्या यात्रा उत्सवाचा जल्लोष आहे. यावर्षी शेकडो कुटुंबियांनी आपले नवस या ठिकाणी पूर्ण केले. दरवर्षी यात्रा 8 ते 10 दिवसच असते पण यावर्षी 15 दिवस उलटूनही यात्रेतला उत्साह कायम आहे. दररोज हजारोंच्या संख्येनं भाविक यात्रेला भेट देत असतात. परभणीच्या पाथरी शहरात शिक्षक कॉलनीमध्ये जागृत हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं. राज्यात एकीकडे वादाचं वातावरण असताना या इफ्तार पार्टीमुळे हिंदू मुस्लिम बांधवांमधला सलोखा पाहायला मिळाला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील उन्हाळे यांनी ही इफ्तार पार्टी आयोजित केली होती. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात 14 मशिदी 1 दर्गा याचे ट्रस्टी मौलाना अध्यक्ष यांची खेड पोलीस स्टेशनमध्ये बैठक पार पडली. पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी ही बैठक बोलावली होती. यात मशिदींवरचे भोंगे लावण्यासाठी परवानगीची आवश्यकता, आवाजाची तीव्रता आणि सुरू असलेले उत्सव शांतपणे करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. पश्चिम महाराष्ट्रातल्या OBC यलगार संघर्ष यात्रेला श्री विठ्ठल रुक्मिणीला साकडं घालून पंढरपूरमधून सुरुवात झाली. ज्योतिक्रांती परिषदेनं OBC आरक्षण, OBC जातीन्याय जनगणना आणि इतर प्रश्नांसाठी यात्रेचा दुसरा टप्पा पंढरपूरमधून सुरू केला आहे. तर मुंबईत आझाद मैदानात 17 मे रोजी समारोप होणार आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या वर्कआउट रुटीनची झलक सोशल मीडियावर दाखवत असतात आणि चाहत्यांना प्रेरणा देत असतात. नुकताच अभिनेत्री कीर्ती सननं इंस्टाग्रामवर बोसू बॉल एक्सरसाइजचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. तिच्या ट्रेनरसोबत तिनं हा वर्कआउट केला आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या फिटनेस बाबत बॉडी शेप बाबत खूपच कॉन्शियस आहे. सोशल मीडियावर ती याबाबतचे आपले फोटो व्हिडिओ कायम टाकत असते. सध्या सोनाली वेट ट्रेनिंग घेते, त्याचाच एक व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात आपल्या ट्रेनरच्या सल्ल्यानुसार ती 10 kg वेटही उचलली आहे. आलियाचं नाव चित्रपटसृष्टीतील इंस्टाग्राममधील टॉप 5 इन्फ्लुएन्सर्सच्या यादीत आलेला आहे. इंस्टाग्रामच्या टॉप 5 इन्फ्लुएन्सर्सच्या यादीत आलेली आलिया ही एकमेव भारतीय आणि आशियाई अभिनेत्री ठरली आहे. आलियानं टॉप 5 इन्फ्लुएन्सर्सच्या यादीत चौथं स्थान पटकावलंय. या यादीत पहिल्या स्थानी हॉलिवूड स्टार जेंडाया आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणचं 2022 कान फेस्टिवलच्या ज्युरी लिस्टमध्ये नाव दाखल करण्यात आलं. 17 मे रोजी हा 75वा कान फिल्म फेस्टिवल पार पडणार आहे. सोशल मीडियावर कान ज्युरीचं पोस्टर शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना सांगण्यात आली आहे. सोशल मीडियावर शाहरुख खानची जोरदार चर्चा होते. ही चर्चा त्याच्या नव्या सिनेमाबद्दल नाहीये, तर शाहरुखच्या मन्नत या बंगल्याच्या नावाची प्लेट बदलल्यामुळे शाहरुख चर्चेत आलाय. काही दिवसांपूर्वीच शाहरुखनं ही नवी नेमप्लेट लावून घेतली. या नेमप्लेटची किंमत जवळपास 20 ते 25 लाख रुपये असल्याची चर्चा आहे. गौरी खाननं या नेमप्लेटचं डिझाईन सांगितल्याप्रमाणे ती बनवून घेण्यात आलेली आहे.